नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण भगवान गौतम बुद्धांचे, ज्यांनी या जगाला दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग दाखवला, त्यांची आज जगभरात जयंती साजरी होत आहे. त्याचबरोबर सोलापूरमध्येही आणि सोलापूरच्या ग्रामीण भागातही ही जयंती मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी केली जात आहे. डॉक्टर औदुंबर म्हस्के आणि त्यांच्या टीमने किस्सा गौतमी हा ही शॉर्ट फिल्म बनवलेली आहे. या शॉर्ट फिल्मला अनेक जगभरातून आणि भारतातील फिल्म फेस्टिवलमधून पुरस्कार मिळवलेले आहेत. आज आपण या किस्सा गौतमीच्या टीमबरोबर संवाद साधणार आहोत. आपल्यासोबत या फिल्मच्या प्रोड्युसर आहेत सृष्टी कसबे. काय सांगाल या फिल्मबद्दल? नमस्कार, मी सृष्टी कसबे. सर्वप्रथम मी हे सांगते की ह्या शॉर्ट फिल्म करायची कल्पना आम्हाला कसं सुचली, तर आम्ही सर्व इथे जे उपस्थित आहोत, आम्ही एम ए पाली स्टुडंट्स आहोत, सोलापूर विद्यापीठात होतो. तर तिथे युवा स्पंदन कार्यक्रम व्हायचा, गॅदरिंग टाईप. तर तिथे आम्ही गौतम बुद्धांच्या जीवन प्रसंगावर एखादा नाटक सादर करावा म्हणून किस्सा गौतमीची स्टोरी निवडली होती. आणि ते नाटक इतकं चांगलं झालं की खूप लोकांनी कौतुक केलं. मग आम्हाला असं वाटलं की हे नाटक एकदा झालं संपलं, परत कुणाला काय आठवणीत राहणार नाही. पण ह्या स्टोरी मागचा जो संदेश आहे तो सर्व लोकांपर्यंत पोचला पाहिजे, इतका स्ट्रॉंग होता. तर आम्ही असं ठरवलं की ह्या स्टोरीवर आपण एक शॉर्ट फिल्म करू, म्हणजे ते चिरकालापर्यंत लोकांना बघण्यासाठी उपलब्ध राहील. तर या उद्देशातून आम्ही ही शॉर्ट फिल्म करायचं ठरवलं. आपल्यासोबत या फिल्मचे डायरेक्टर आहेत रवी गजदाने. काय सांगाल या शॉर्ट फिल्म मधून काय संदेश? आत्ताच आपण ऐकलं की आमचे प्रोड्युसर सृष्टी मॅडम यांनी आम्ही ही शॉर्ट फिल्म करण्याचा उद्देश काय सांगितलेला आहे, तर ही थीम याच्यावर बेस्ड आहे की तथागत गौतम बुद्धांनी जगाला चार आर्य सत्य सांगितलेलं आहे. पहिला दुःख आहे, दुःखाला कारण आहे, दुःखाचा निरोध करता येतो, आणि दुःख निवारण्याचा आर्य अष्टमीत मार्ग सांगितलेला आहे. या स्टोरीतून आम्ही लोकांपर्यंत हा संदेश पोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ह्या ही स्टोरी किस्सा गौतमी या एका दुःखित महिलेशी संबंधित आहे. काय सांगाल जो 2500 वर्षाचा कार्यकाळ दाखवताना काय काय अडचण आहे? सगळ्यात मोठं आव्हान किंवा अडचण म्हणता येईल ते आधुनिकीकरण. 2500 वर्षापूर्वी जो काळ दाखवायचा होता त्याच्यामध्ये सध्याच्या काळातली कोणतीही वस्तू त्यामध्ये दिसू नये ह्याची काळजी घेणं सगळ्यात महत्त्वाचं आव्हान होतं. त्याकरता आम्ही अनेक लोकेशन पाहिले ज्याच्यामध्ये बॅकग्राऊंडला असं आधुनिक जगातलं कोणतीही वस्तू, इमारत किंवा अगदी छोटासा तुकडा कोणताही पार्ट त्याच्यामध्ये येऊ नये, अशा फ्रेम्स मिळवण्यासाठी आम्हाला अनेक लोकेशन्स तपासून बघावे लागले. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्या जोडीला अशी होती की शांतता सगळ्यात महत्त्वाचं हा त्याच्यातला पार्ट आहे. की त्या काळामध्ये वाहनांची रेलचेल किंवा इतर कोणता गोंगाट आवाज नसायचा, त्यामुळं आधुनिक याच्यामध्ये वाहनांचा शक्यतो कुठून ना कुठून आवाज येणार ह्या सर्व गोष्टींची काळजी घेत घेत तशी लोकेशन्स आम्ही पाहिले. त्यासाठी अगदी स्मशानभूमीपर्यंत आम्ही जाऊन पाहिलं की बाबा या ठिकाणी शूट होऊ शकतं का, इथं काय कोणता शॉट घेता येईल. परंतु त्या ठिकाणी सुद्धा बांधकाम वगैरे झालेलं असल्यामुळं तिथं काय तसे लोकेशन्स सापडले नाहीत. आम्ही पंढरपूरपर्यंत सुद्धा जाऊन पाहिलं एम आय तलावाच्या बाजूला काय सीन घेता येतील का, परंतु त्या ठिकाणी सुद्धा आधुनिक गोष्टीचा अडसर होता, त्यामुळं तिथला विचार आम्ही सोडून दिला. शेवटी सोलापुरातच आम्हाला असे काही लोकेशन भेटले की ज्या लोकेशनला आपण सिनेमामध्ये पाहाल त्यावेळी विश्वास बसणार नाही की हे त्या ठिकाणचे आहे आणि सोलापुरातले आहे. तर अशा प्रकारे ते आव्हान आम्ही पेललं आणि ते जबाबदारी डायरेक्टर साहेबांनी जी माझ्यावर टाकलेली होती ती मी माझ्यापर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. आपल्यासोबत या फिल्मच्या ज्यांनी वेशभूषा केल्या त्या आबुटे मॅडम आहेत. मॅडम काय सांगाल हे जे आपण वेशभूषा करत असताना गौतम बुद्धाचे असेल किंवा गौतमीचे असेल, आपल्याला त्या काळातल्या जे वेशभूषा दाखवायची होती मग ते करत असताना आपल्याला काय अडचण आहे? त्यांनी मला विचारलं की मॅडम ॲज अ मेकअप आर्टिस्ट म्हणून तुम्ही बुद्धांचा भूमिका करत असताना त्यांचा मेकअप तुम्ही कराल का? तर मला फार आनंद झाला
म्हणजे आम्ही छोटी नाटिका करत असताना त्यातही मेकअपचं काम केलं होतं, त्यामुळे तो चांगला अनुभव होता आणि त्यात आनंद घेतला आम्ही त्या सगळ्या टीमनी त्या नाटक करत असताना. फिल्ममध्ये सुद्धा मला हा चान्स मिळतोय हे खूप आनंदाची गोष्ट होती. आणि तिथे ती कसोटी होती की आता आपण शॉर्ट फिल्म बनवतोय आणि बुद्धांचा मेकअप तसा उत्कृष्ट झाला पाहिजे, म्हणजे जी 32 लक्षणं होती बुद्धांची तर ती जास्तीत जास्त कवर करण्याचा आम्ही प्रयत्न केला. मग तो वीक किंवा नाकाची ठेवण, त्यांचा चेहऱ्याचा लांबट भाग किंवा कपाळ, उंच कपाळ होतं त्यांचं, त्यांचे आय लॅशेस, तर डोळे मोठे मोठे होते त्यामुळे डोळ्यांचा आकार त्यांचा मोठा करावा लागला होता, तर व्हाईट काजळ, काळा काजळ असं आम्ही त्याच्यामध्ये वापरलं. कान मोठे मोठे होते आणि लांबट चेहरा करण्यासाठी मग पुन्हा त्यांचं ते आमच्या मेकअपच्या ह्याच्यामध्ये ते कॉन्टोरिंग वगैरे म्हणतात तर ते तसं करावं लागलं. परत आम्ही हाताच्या रेषासुद्धा, म्हणजे बुद्धांचा पुढचा जन्म नव्हता असं म्हटलं जातं तर त्यांच्या हातावरती रेषा नव्हत्या, तर आम्ही त्या रेषासुद्धा आम्ही पूर्णपणे कवर केल्या, झाकून टाकल्या. बॉडीचं काही खांद्याचा वगैरे पार्ट असतो तर तो काळा पांढरा असा होतो रेग्युलर ह्याच्यामध्ये असताना, तर आम्ही तोसुद्धा मेकअपने कवर केला होता. आणि ओवरऑल आम्हाला खूप आनंद मिळाला सगळ्या टीमबरोबर काम करताना. मला मी एन्जॉय करत तो ते काम केलं आणि एवढ्या लांबचा प्रवास करेल ही मूवी हे खरं तर आश्चर्यचं होतं. खूप खूप आनंद झाला आहे. आपल्यासोबत ज्यांनी गौतम बुद्धाची भूमिका या फिल्ममध्ये साकारली आहे ते डॉक्टर औदुंबर मस्के आहेत. त्यांनी गेल्या 2 वर्षापासून पाली भाषेचा अभ्यास सोलापूर युनिव्हर्सिटीमध्ये केलेला आहे. त्यांना गोल्ड मेडलिस्ट आहेत ते सोलापूर युनिव्हर्सिटीचे. आपल्यासोबत डॉक्टर औदुंबर मस्के काय सांगाल, जे भगवान गौतम बुद्धांची जी भूमिका होती ती साकारत असताना आपल्याला काय अडचण आली? सर्वांना सप्रेम जय भीम. आज तथागत भगवान गौतम बुद्धांच्या जयंतीच्या मी संपूर्ण भारतवासियांना खूप खूप शुभेच्छा देतो. आज बुद्ध पौर्णिमेनिमित्त आपण तथागत गौतम बुद्धांच्या जीवन प्रसंगावर आधारित असलेला किस्सा गौतमी ही शॉर्ट फिल्म आपण रिलीज करत आहोत. आजचा दिवस निवडण्याचं कारण म्हणजे तथागत गौतम बुद्धांच्या आयुष्यातील ज्या महत्त्वाच्या घटना आहेत त्या सर्व आजच्या दिवशी म्हणजेच वैशाख पौर्णिमेला घडलेल्या आहेत. 563 वर्षापूर्वी तथागतांचा जन्म असू दे, त्यांचं महापरिनिर्वाण असू दे किंवा त्यांचं विवाह असू देत किंवा त्यांना झालेली ज्ञानप्राप्ती, त्या चारही महत्त्वाच्या घटना आजच्या दिवशी घडलेल्या आहेत. म्हणून आम्ही आज या पावन पर्वावर हा मूवी रिलीज करणार आहोत. या लघुचित्रपटामध्ये मी तथागत गौतम बुद्धांची भूमिका केली आहे हे सौभाग्य मला प्राप्त झालेलं आहे. ही भूमिका करण्यासाठी मला खूप जास्त मेहनत घ्यायला लागली की तथागत गौतम बुद्धांची जीवनशैली कशी होती ही याचा आम्ही अभ्यास केला. पालीचे विद्यार्थी असल्यामुळं आम्हाला ते इझिली ॲक्सेसिबल झालं. तर तथागत गौतम बुद्ध हे दिवसातून फक्त एकच वेळ जेवण करायचे आणि ध्यानधारणा करायचे, रात्री लवकर झोपायचे, अशी त्यांची विशिष्ट एक जीवनशैली होती. तर त्याप्रमाणे मी जवळजवळ 1.5 महिना एक वेळेस जेवण करायचो, सकाळी उठून ध्यान करायचो आणि त्याच्यावर कसं चिवरमध्ये कसं वावरायचं त्याची प्रॅक्टिस करायचो. सर्वात प्रथम आम्हाला सिंगापूर येथे वर्ल्ड फिल्म कार्निवल सिंगापूर इथं पहिलं प्राईज मिळालं आणि आम्हाला एवढा आश्चर्याचा धक्का बसला की अरे एवढ्या लांब परदेशामध्ये या मूवीला आपल्याला एवढं चांगलं प्राईज मिळतं. आणि तिथून रांगच लागली की चेन्नईला आम्हाला प्राईज मिळालं, मुंबईला प्राईज मिळालं, पुण्याला मिळालं. पुण्यामध्ये तर बुद्धा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये आम्हाला 2 प्राईज मिळाले प्रोड्युसर आणि डायरेक्टर यांना. आणि फक्त एवढंच नाही तर टोकियो जपान इथं आमची मूवी सिलेक्ट झाली, ऑफिशियली सिलेक्ट झाली. आणि त्यानंतर न्यू जर्सी अमेरिका इथं आमची मूवी सिलेक्ट झाली. आणि आता जस्ट मागच्या महिन्यामध्ये दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिवल ज्याला इंडियन ऑस्कर समजलं जातं त्याच्यामध्ये 17 तारखेला आम्हाला नोटिफिकेशन आलं की तुमची मूवी त्यात सिलेक्ट झालेली आहे. आम्हाला इतका आनंद झाला की सगळे फिल्म मेकर जे असतात ते फिल्म तयार केलं की त्यांच्या एक स्वप्न असतं डोळ्यापुढं की आपली मूवीला दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिवलमध्ये रिकग्निशन मिळावं. आणि आमच्या या पहिल्याच प्रयत्नाला, सोलापूरसारख्या छोट्या गावातून केलेल्या प्रयत्नाला आम्हाला रिकग्निशन मिळालं. 30 एप्रिलला फेस्टिवल होता, कोविडमुळे सर्व फेस्टिवल ऑनलाईन झाले होते, हा एकच ऑफलाईन झाला आणि आम्ही तो अटेंड केला. दिल्लीमध्ये अतिशय मोठ्या 5 हॉटेलमध्ये हा फेस्टिवल झाला, 4 स्क्रीनवरती तो फेस्टिवल स्क्रीनिंग करण्यात आलं. तिथं ही मूवी जेव्हा दाखवली तेव्हा सर्व प्रेक्षकांनी याचं खूप कौतुक केलं. आणि या फेस्टिवलमध्ये मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की आमच्या प्रोड्युसर सृष्टी कसबे
आणि डायरेक्टर रवी गजदाने यांना या फेस्टिवलमध्ये एक्सलन्स अवॉर्डने गौरवण्यात आलेला आहे. या लघुचित्रपटात आम्ही अनापन सत्य आणि उपासनेचं पण महत्त्व तथागतांच्या मुखातून अनुभवलेलं आहे, सांगितलेलं आहे. तर सर्वांनी मुळातूनच तथागतांनी काय सांगितलं आहे हे समजून घेऊन त्याप्रमाणे जर वागण्याचा प्रयत्न केला तर सगळ्यांचं दुःख दूर व्हायला मदत होईल असं मला वाटतं. हे होते आपल्यासोबत किस्सा गौतमी टीमचे, ह्या शॉर्ट फिल्मचे टीम यांनी अतिशय मेहनत करून सोलापूरसारख्या शहरात काही ही सुविधा उपलब्ध नसताना आणि काही पाठीशी अनुभव नसतानाही अतिशय चांगल्या प्रकारे फिल्म बनवली आहे. या फिल्मचे ज्यांनी गौतम बुद्धांची जी भूमिका साकली आहे डॉक्टर औदुंबर मस्के यांनी गेल्या 2 वर्षापासून तब्बल पाली भाषेचा अभ्यास केला. या सर्व टीमने पाली भाषेचा अभ्यास केला आणि तिथून त्यांनी या गौतम बुद्धांच्या जीवनावर फिल्म बनवण्याचं ठरवलं आणि त्यांनी तिथे छोटीशी नाटिकाही केली होती. तिथं ती अतिशय सुरेख झाली होती सोलापूर युनिव्हर्सिटीत. त्यामुळे त्यांना पुढे जाऊन गौतम बुद्धांच्या जीवनावर एक शॉर्ट फिल्म बनवण्याचं सुचलं आणि त्यांनी ती बनवलीही आणि या फिल्मला भारतात आणि भारताबाहेर चांगले पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांनी या फिल्ममधून जगात दुःख आहे आणि ते दुःख निवारण्याचा मार्ग तथागत भगवान गौतम बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी दिलेला आहे त्याचं अनुकरण जर आता सध्याच्या घडीला लोकांनी केलं तर त्यांना निश्चितपणे दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग मिळेल. हेच डॉक्टर औदुंबर मस्के आणि त्यांच्या टीमने किस्सा गौतमी या शॉर्ट फिल्ममधून दिलेला आहे. नुकताच दादासाहेब फिल्म फेस्टिवल दिल्ली येथे पार पडलेला आहे. या फेस्टिवलमध्ये या चित्रपटाला आणि यातील काही टीमच्या सदस्यांना गौरवण्यात आलेलं आहे. आपण ही शॉर्ट फिल्म यूट्यूबवर आणि सोलापूरमध्ये प्रसिद्ध होणार आहे किंवा रिलीज होणार आहे ते आपण नक्की पाहावी. सोलापूरवरून मॅक्स महाराष्ट्रासाठी अशोक कंपनी.